नाशिकच्या बातमीकडे साखरेच्या गरम पाकात पडून 3 वर्ष चिमुरडीचा मृत्यू झाल्याचा दुर्दैवी प्रकार नाशिकमध्ये घडलेला आहे. स्वरा शिरोडे असं मृत चिमुरडीचं नाव आहे. स्वरा खेळता खेळता घरातील स्वयंपाक घरात पोहोचली आणि गुलाबजाम तयार केलेल्या साखरेच्या गरम पाकात पडली. तातडीनं स्वराला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यावेळी संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे स्वराचा मृत्यू झाल्याचा आरोप केलेला आहे. स्वराच्या मृत्यू प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यू म्हणून गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. उपचारादरम्यान या चिमुरडीचा मृत्यू झालेला आहे आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे स्वराचा मृत्यू झाला असा आरोप इथल्या नातेवाईकांनी केलेला आहे. 3 वर्षे चिमुरडी अत्यंत दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे. साखरेच्या गरम पाकात पडून हा मृत्यू झालेला. दरम्यान कोणतंही कार्य असताना, कोणतंही समारंभ असताना आपल्या चिमुरड्यांना सांभाळून तो समारंभ करावा असं आवाहन आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी किरण कोटूर. किरण, अत्यंत दुर्दैवी घटना नाशिकमध्ये घडलेली आहे. स्वरा शिरोडे या 3 वर्षीय मुलगी साखरेच्या पाकात, गरम पाकात पडून तिचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान आरोप करण्यात येतोय की डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झालेला आहे. अमृता, खरं तर अत्यंत दुर्दैवी बातमी म्हणावी लागेल. कारण काल ज्यावेळेस स्वरा जी आहे ती खेळता खेळता या गरम पाकामध्ये पडली आणि या संपूर्ण घटनेमध्ये खरं तर ती अत्यंत गंभीररित्या जखमी झाली होती. ज्यावेळेस घरच्यांना ही एकूणच गोष्ट लक्षात आली त्यावेळेस तिला तातडीने घरच्यांनी पंचवटी परिसरात असलेल्या एका खासगी रुग्णालयामध्ये ज्या उपचारासाठी दाखल केलेला होता. पण काल ज्या रात्रीच्या वेळेमध्ये तिचा या संपूर्ण ज्या उपचारा वेळेमध्ये अत्यंत दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. खरं तर या संपूर्ण घटनेनंतर नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये मात्र ज्या हळहळ व्यक्त होताना आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर अत्यंत ही गोड मुलगी होती आणि अवघ्या 2.5 वर्षाची होती. खरं तर या मुलीचे जे वडील आहेत ते केटरिंगचं काम करतात. काल त्यांना गुलाबजामुनचं काही लोकांनी ज्या आहेत ऑर्डर हे पाठवलेले होते आणि त्याच ज्या ऑर्डरसाठी हे या मुलीच्या वडिलांनी तयार केलेला होता. पण खेळता खेळता ही मुलगी जी आहे ती त्या पाकेमध्ये पडली आणि या संपूर्ण घटनेमध्ये तिचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. खरं तर या घटनेनंतर नातेवाईकांनी ज्यावेळेस या मुलीला खासगी रुग्णालयामध्ये ज्या उपचारासाठी दाखल केलं होतं त्या संपूर्ण उपचारादरम्यान या मुलीवरती जे उपचार करण्यात आलेले आहेत त्या संदर्भामध्ये या हॉस्पिटलमधील किंवा सगळे डॉक्टर्स असतील या लोकांनी काही हलगर्जीपणा केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलेला आहे आणि काही लोकांनी संतप्त होऊन या रुग्णालयाची तोडफोड केल्याची देखील आपल्याला बघायला मिळतोय. या सगळ्या प्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार आता दाखल करण्यात आलेला आहे. अधिक तपास खरं तर पोलीस करत आहेत. काही या ज्या उपचारावेळेस या कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांनी काही हलगर्जीपणा एकूणच केला आहे का या सगळ्या संदर्भात पोलीस अधिक तपास करत असेल तरी अशा पद्धतीच्या ज्या एकूणच घटना आहेत ते नाशिकमध्ये वारंवार घडत असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. अगदी काही दिवसांपूर्वी नाशिकच्याच एका गावामध्ये अगदी 2.5 वर्षाचा मुलगा हा खेळता खेळता एका ज्या हौदा फड्यामध्ये पडून त्याचा मृत्यू झालेला आहे. काही मुलांना खेळताना फास लागून तर काही मुलं क्वाईन घेऊन खरं तर मृत्यू झालेला आहे. या संदर्भात खरं तर पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. कालचं देखील अशाच पद्धतीचं घटना आहे. त्यामुळे या सगळ्या घटनेनंतर परिसरामध्ये एकत्र ज्या हळहळ व्यक्त होतो पण आपल्या मुलांकडे किती लक्ष देणं गरजेचं आहे हे आपल्या या सगळ्या घटनेवरनं पाहायला मिळतोय. अगदी खरं. किरण, खरं तर नजर चुकीमुळे किंवा एखादं लक्ष न देता अशा प्रकारे अपघात होत असतात आणि यामध्ये मुलांचा मात्र जीव जात असतो. धन्यवाद किरण या सगळ्या माहितीसाठी.